सातारा जिल्ह्यातील मानेचीवाडी बनतय परराज्यातील अधिकाऱ्यांसाठी अभ्यास केंद्र आसाम राज्याच्या अधिकाऱ्यांकडून मानेचीवाडी ग्रामपंचायतीचे कौतुक ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पाटण तालुक्यातील मानेचीवाडी या ग्रामपंचायतीस आसाम राज्याच्या सव्वीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचायतराज व्यवस्थेची पाहणी केली मानेचीवाडी ग्रामपंचायतीचे कौतुक करत गावाने राबवलेले नाविन्य उपक्रम पाहून आसामचे अधिकारी भारावून गेले यामुळे मानेची वाडी आता केवळ वा राज्यासाठीच नव्हे तर परराज्यातील अधिकाऱ्यांसाठी सुद्धा अभ्यास केंद्र बनले आहे आसामच्या या टीमचे मानेच्या वाडीमध्ये सजवलेल्या बैलगाडीतून फेटा बांधून आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी यशदाचे सत्रसंचालक प्रज्ञा दासरवार रुपेश पवार अभिजित चव्हाण गटविकास अधिकारी गोरख शेलार गट दीपा बोरकर माजी शिक्षण सभापती युटी माने सरपंच रवींद्र माने सदस्य उत्तमराव माने दिलीप गुंजाळकर मनीषा माने सीमा माने लता आसळकर निर्मला पाचुप्ते बजरंग माने ग्रामसेवक प्रसाद यादव आदींनी गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती संबंधित पाहुण्यांना दिली आसामवरून आलेल्या या पाहुण्यांनी मानेची वाडी येथे भरलं वांग आणि खरड्यावर ताव मारत महाराष्ट्रीयन मेनूचा आस्वाद घेतला एसपी ओरिजिने सुनील परीट करार।